गुड मॉर्निंग तर कशा तुम्ही सगळेजण तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही कुठे जात आहे तर आम्ही जात आहे म्हणजे जनरल स्टोर मध्ये कारण आम्हाला ना थोडंसं सामान आणायचं आहे म्हणजे ना आरसा आमचा आरसा फुटून गेलेला आहे तुम्हाला मी दाखवते नंतर म्हणजे आता घर आता ना गेट लावून घातलेला आहे ना तर मी तुम्हाला घरात गेल्यावर नक्की दाखवते आणि आम्हाला आरसा आणायचं आहे आणि थोडंसं सामान आणायचं आहे तर गावामध्ये आहेत ते त्याच्यासाठी मी फोन घेऊन नाही जात तर बघा तुम्ही मी काय सामान आणते तर तोपर्यंत इथेच थांबा झालं का तर आता ना आपण जाऊया आता आपण जाऊया दुकानामध्ये आता आलेलो आहे आम्ही खरेदी करून तर बघू शकता काय केलेली आहे तर आरसा आणलेला आहे आणि हे बघू शकता मी ना म्हणजे जनरल स्टोरमध्ये गेले ना तर पहिलं नेल पेंट दाखवा म्हणते आणि नंतर मग थोडीशी नेल पेंट लावून घेते हे बघू शकता मी नेल पेंट पण लावलेली आहे आणि हे जे कार दिसतं ना हे मामाने आणलेलं आहे तुम्हाला मी 10 नंतर सांगते ते तर पहिलं आम्ही काय आणलेलं आहे ते दाखवते मामी कुठं ठेवलं ते कुठं ते पलीकडच्या रूममध्ये तर एक आरसा आणलेला आहे आणि तुम्हाला दाखवते आणि मामीने मामीसाठी 2 चॉप पण आणलेले आहे आणि हे बँगल पण आणलेले बँगल पण घेते मी बाहेर तर बघू शकता मित्रांनो काय काय आणलेलं आहे तर हे बघू शकता हे तुम्हाला मी दाखवते तर हे बघू शकता हे बँगल मामीने आणलेलं आहे कारण आता मामीच्या जर जे हातामध्ये आहे ना त्याच्यामध्ये लगेच खुरपताना माती जाते तर हे चोपडे चोपडे आणलेले आहे तर याच्यामध्ये माती नाही जाऊ शकणार म्हणून हे असे आणले आणि छान आहे याची डिझाईन पण बघू शकता तुम्ही हे बघा रेड कलरचे आहे आणि हे बघू शकता हे मामीने आणले सिंदूरची बॉटल सिंदूर लावण्यासाठी माझ्याकडे बघायला तर आणि हे बघू शकता कुठं गेलो हे 2 रबल मी माझ्यासाठी आणलेले आहे आणि जे हे कानातले दिसते ना याच्यामध्ये हे मामीने मामीसाठीच आणलेले आहे हे 2 चॉप आणलेले आहे आणि याच्यामध्ये जे तुम्हाला काय म्हणते मणी दिसते ना ते काळे ते मामीसाठी आणलेले आहे आणि हे चॉपसुद्धा मामीसाठीच आणलेले आहे आणि हे जे आरसं आहे सगळं मामीसाठीच आणलेलं आहे तर हे चॉप नाही हे जो आरसा दिसतो ना तो हा आरसा ते बघा मामी तिकडं आरशातून दिसल्या खरंच दिसायला मामी मामी दिसल्या तुम्हाला हे बघा हे दिसल्या ना मामी मामी इकडं बघा तर हा आरसा म्हणजे सगळ्यांसाठीच आलेला आहे कारण आरसा तर सगळ्यांनाच बघण्यासाठी लागतो तर बघू शकता मित्रांनो आम्ही एवढी खरेदी केलेली आहे तर ही आमची छोटीशी खरेदी आहे मामी किती रुपयात झाली तर हे पूर्ण एवढंच एवढंच सामान 110 रुपयाचं झालं बघू शकता तुम्ही तर आता जे तुम्ही तुम्हाला मी म्हणले होते ना की हे स्टॉल कोणी आणले तर हे मामाने आणले आहे तर 2 स्टॉल आणलेले आहे एक मामीसाठी आणि एक माझ्यासाठी तर मी हा येलो कलरचा घेतला आणि ऑरेंज कलर आहे तर हा मी घेतलेला आहे हा टॉल तर मला हा खूप आवडला हा तुम्हाला ना मी दाखवते असं खोलून मामी जो मामी असं पकडा असं समोरूनच पकडा तर बघू शकता मित्रांनो याची डिझाईन कशी आहे तर आणि हा खूप छान आहे कोणता कॉटन म्हणतात नावेरा कोणता सीट म्हणतो मामी तर नुसतंच हसायला हे बघू शकता हा स्टॉल आहे ना असा बांधून गावाला जायला तर मी म्हटले मामा तर हा शेतामध्ये बांधायला आणला का नुसतंच गावाला जाण्यासाठी आणला मा म्हणतो तू लेट जा की गावाला 2-3 दिवसाच्या नंतर म्हणजे 2-2 दिवसाला जाते गावाला तर बघू शकता जाऊ द्या तेच तिथं सोडून मी तर हा स्टॉल माझा आणि मामीचा पण मी दाखवते तुम्हाला आत्ता आणते मी जाऊन तर बघू शकता मित्रांनो मी मामीचा पण स्टॉल आलेला आहे तर हे बघा हा आहे मामीचा स्टॉल लाल कलरचा आहे उलटा पकडला हे बघा डिझाईन तर हा आहे मामीचा स्टॉल किती छान आहे ना मामी आवडला तुम्हाला खूप आवडला मामी मामीची तब्येत ना थोडी खराब आहे हसायला मामी तब्येत खराब झाल्या नसतं म्हणत असतं का
ما انا حاسه انا माझे काय वेळा वन कर तर बघू शकता मित्रांनो हा स्टॉल मामीचा आहे डिझाइन तर मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि मला ना रेड कलर ऑरेंज येलो खूप आवडतो अरे हा एक तर राहिलं असं दाखायचं तर मी हे कानातले पण आलेले आहे छोटेसे आणि मला आहे ना असे घालू नाही वाटत पण हे मामी म्हटले आहे छान दिसते शिवानी तुम्हाला तर हे घ्या मी ना तुम्हाला दाखवते हे बघू शकता हे आहे आणि हे वरचं सोन्याचं आहे ते ना माझ्या मम्मीने दिलेलं आहे मला माझ्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून आणि हे माझी इयरिंग तर हे फक्त 5 रुपयाचं आहे बरं का नाही तर म्हणसं दहाचं आणलो तर ते 5 रुपयाचं आहे आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मामी आपल्याला ताक प्यायचं होतं ताक कोणी सांगितलं होतं तर मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आज म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे आता खूप दिवसापासून डेली ब्लॉग येत आहे तर आता इथून पुढं पण डेली ब्लॉग येत राहील आणि आपल्या चॅनलला खरंच मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 10K सबस्क्राईब करून टाका म्हणजे मग आपण त्याचं सेलिब्रेशन एकदम धूमधाम करू धूमधाम म्हणजेच असंच म्हणजे भारीच करू आहे की नाही मित्रांनो तुम्ही लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका मग लगेच आपण सेलिब्रेशन करू तर तसं तर आज ना आमचं इथं खूप म्हणजे आज ना खूप काम केलं आम्ही किचनमधलं सगळी साफसफाई केली म्हणजे आता आम्ही 2-3 दिवस झाले शेतामध्येच गेलेलो होतो तर आम्ही ना सगळे म्हणजे डब्बा आहे भरणे आहे त्या सगळ्या पुसून काढल्या रॅक पुसून काढलं आणि किचन पूर्ण साफसूफ म्हणजे साफ स्वच्छ केलेलं आहे तर आता ना मी तुम्हाला नंतर दाखवते किचन आता मला ना एवढं थकले ना मी तुम मामी हसायल्या बरं जाऊ द्या मी ना तुम्हाला दाखवते किचन मी नाही जात थांबा तर बघू शकता मित्रांनो अरे वा लाईट आली मी घरात आली लगेच लाईट आली किती हे ना मी तर बघू शकता या सगळ्या भरण्या व्यवस्थित लावलेले इकडून ना ही खिडकी ना तर व्यवस्थित दिसत नाहीये ते भरणी सगळे व्यवस्थित लावले तिकडचा पूर्ण रॅक हे जे भांड्याचा रॅक आहे ते पूर्ण पुसून काढलेलं आहे हा पण आणि ज्यावरती भरण्या दिसते ना त्या सुद्धा सगळ्या पुसून काढलेल्या आहे आणि म्हणजे काही भरके भांडे होते व इथं वरती ज्या भरण्या दिसते ना इथं पण भरणी होत्या तर त्या सगळ्या आम्ही घासून काढल्या तर बघू शकते मित्रांनो वरती बघता बघता मला काय सापडलं तुम्हाला मी दाखवते वेट करा नो बघू शकता हे काय दिसलं मला 1 रुपया तो पण चिपकलेला खरंच मामी हे बघा दाखायचं का तुम्हाला बघू शकता ते चिपकलेला इथं 1 रुपया चिपक चिंबकला चिपकला तो हे बघा 1 रुपया मला पैसे सापडले आता ना मी दुकानात जाऊन चॉकलेट खाणार तर मला कमेंट मध्ये सांगा हा इथे प्रोड येते म्हणजे संस्काराला भरटला नाही दिसले पाहिजे तर मित्रांनो मला सांगा कोणाकोणाला चॉकलेट खायला आवडते मला तर खूप आवडते आणि मी जर खायला लागले ना तर संस्कार माझ्या हातातून हिसकून घेतो तर आजचा ब्लॉग बस एवढाच आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आपली जी स्टॉल आहे ना ती ठेवून देते मी आणि बाय बाय फ्रेंड